सिडकोने वसविलेल्या नवीन पनवेल लोडमध्ये नागरी सुविधांचा बोजवारा उडालाय. सिडको प्रशासनाच्या उदासीनतेमुळे येथील रहिवाशांना अनेक मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. ही बाब लक्षात घेत भाजपच्या स्थानिक नगरसेवकांनी सिडको अधिकाऱ्यांसोबत मंगळवारी नवीन पनवेल परिसराची पाहणी केली आहे. नवीन पनवेल परिसरात आवश्यक असलेल्या नागरी सुविधा प्राधान्याने पुरवा अशी मागणी नगरसेवकांनी सिडकोकडे यावेळी केली आहे. सिडकोने विकसित केलेल्या नवीन पनवेल नोडमध्ये अनेक नागरी समस्या आवासून उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे येथील रहिवाशांमध्ये सिडकोच्या विरोधात तीव्र नाराजी आहे. रस्ते, उद्याने, गटारे यांची दुर्दशा झाली असून त्याचा नाहक त्रास येथील रहिवाशांना सहन करायला लागत आहे. ही बाब लक्षात घेत झोपडपट्टी व पुनर्विकास सभापती प्रकाश पिनेदार, सभापती ऍडव्होकेट मनोज भुजबळ, नगरसेविका सुशीला घरत, ऍडव्होकेट वृषाली वाघमारे, भाजपचे युवा नेते परेश पाटील यांच्यासह सिडको अधिकाऱ्यांनी नवीन पनवेल परिसराची पाहणी केली. येथील रहिवाशांना लवकरात लवकर सर्व मूलभूत सुविधा पुरवाव्यात अशी मागणी लोकप्रतिनिधींनी सिडकोच्या अधिकाऱ्यांना यावेळी केली.